ज्या आमच्या बांधवांची जी घरं पाडलेली आहेत, ॲक्च्युली पाहता शासनाच्या SRA म्हणा, क्लस्टर म्हणा, या ज्या योजना आहेत त्या आत्ता त्यांचं खरं स्वरूप लोकांसमोर उघड होऊ लागलेलं आहे. आमच्या बांधवांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन जो आत्ता हा अत्याचार चाललेला आहे त्याचा आम्ही सगळे निषेध करत आहोत कळव्यातर्फे. आणि जर ह्याचा भविष्यात जर काही चुकीचे परिणाम झाले तर त्याला शासन जबाबदार राहील, हे लक्षात ठेवावं. नमस्कार, मी नवक्रांती शेतकरी कल्याणकारी संस्थेच्या वतीने अध्यक्षा वतीने आपलं मत मांडतोय. या जुलमी शासनाबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे, कारण हे जे शासन आहे हे ब्रिटिशांपेक्षा कठोर आणि काय म्हणावं तर सुलतानची जी पद्धत होती पहिले आपली मोगली सल्तनत त्यापेक्षाही बदतर आहे असं मी जाणतो. कारण जे त्यांना करता आलं नाही ते या शासनाने करायला घेतले. जे मूळ गावठण कोळीवाडे आहेत, जे अस्तित्व ब्रिटिशांचं मुघली सल्तनतचे मार खाऊन पण त्यांनी सहन करून आजपर्यंत टिकाव इथे धरलेला आहे, त्यांची वास्तवता आजही नष्ट करायला या शासनाने घेतलेली आहे. आणि याचं पाप करणाऱ्या या शासनाला याचे भोग भोगावे लागतील हे आम्ही प्रकटतेने आम्ही सांगतो. कारण ही जनता पेटून उठली ना तर याचा निकाल त्यांना 2019 जे आता हे निवडणुका येणार आहेत 2019 याच्यामध्ये त्यांना भोगाव्या लागणार. त्यामुळे जो प्रकार आहे हा संवेदनशील हा शासनाने जाणून घ्यावा आणि योग्य तो निर्णय घेऊन या भूमिपुत्रांना आणि कोळीवाड्यांना न्याय देऊन केलाच पाहिजे. कारण मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलेलं काम या लोकांना गावठणांना कोळीवाड्यांना वगळू त्या वचनावर त्यांनी ठाम ठेवून त्याची निवेदिता आणि त्याचा जीआर त्यांनी त्वरित काढावा आणि या लोकांचं जीवदान आणि त्यांच्या घरांचं जीवदान करावं ही नम्र विनंती मी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी संतोष साळवी, राहणार कळवण. सायम कोळीवाड्यामध्ये जो काय सध्या प्रकार चाललेला आहे याचा माझा जाहीर निषेध आहे. मी निशांत म्हात्रे, राहणार कळवा. सायम कोळीवाड्यामध्ये जी काय तोडक कारवाई चालली ती अत्यंत बेकायदेशीर आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हा मुजोरपणा आहे आणि जो काय मुजोरपणा चाललेला आहे जर का तो आता थांबला नाही आणि त्या तिकडच्या गोरगरिबांचे आणि भूमिपुत्रांचा जर का विचार केला नाही तर मी सांगतो की सच्चे दिन अच्छे दिन हे भरपूर झालं. आता हे तुम्ही याच्यावरती काहीतरी अंमलबजावणी करण्यात यावी नाही याची प्रतिक्रिया तुम्हाला 2019 इलेक्शन मध्ये आणि इतिहासाची पुनरावृत्ती तुम्हाला 100% होणार आम्ही तुम्हाला करून दाखवू. मग पारदर्शक सर्व सरकार आहे, आजची सरकार आहे की युतीची सरकार आहे हे आम्ही तुम्हाला रस्त्यावरती उतरून कसं काय करायचं त्याचं दाखवू शकतो. आमचा समाज हा अशिक्षित होता आज नाहीये, भोळा आहे पण मूर्खच अजिबात नाहीये याच्यावरून तुम्हाला 100% याची पुनरावृत्ती 2019 निवडणुकांमध्ये उमटणार आहे याचा. आणि सायन कोळीवाड्यात जी काय तोडक वृत्ती झालेली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. सायन कोळीवाड्यासाठी संपूर्ण आज आम्ही 14 जण इथे बसलो असतो तरी संपूर्ण कळवा सायन कोळीवाड्यासाठी धावून येणार आहे हे आम्ही इकडनं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अग्रिकोळी, जय भूमिपुत्र.